नियम 260 नवे विकास नियमावली आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आज मी ते बोलण्यासाठी आपल्या परवानगीने उभा आहे. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य अनिलजी परब याने मुंबईची इतिहास परंपरा त्याचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने आज या सभागृहापुढे मांडले. हे मांडत असताना याची योग्यरीत्या कायदेशीर अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे. 462 चौरस मीटर एवढा किलोमीटर एवढा व्याप मुंबई शहराचा आहे. याच्यामध्ये विकास नियमावलीमध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो नागरिकांमधला संभ्रम, अस्पष्टता आणि त्याच्यामध्ये होणारा हस्तक्षेप. ह्या गोष्टी जर प्रामुख्याने टाळता आल्या तर मुंबईचा विकास आणि मुंबईच्या नियमावली बनवल्यानंतर त्याची होणारी अंमलबजावणी ही अतिशय चांगल्या पद्धतीत होईल असं मला प्रामुख्याने वाटतं. मुंबई शहरामध्ये 3 प्रामुख्याने एजन्सीज आहेत ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका स्वतःचा महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावत असते. त्याच्यामध्ये म्हाडा असेल, MMRDA असेल आणि कलेक्टर असेल. ह्या तिन्ही लोक याच्याची संगनमताने एकत्रित होऊन काम करतात. पण मुंबई महानगरपालिकेचा आणि ह्या इतर 3 संस्थांचा असलेला ताळमेळ हा अतिशय कमी पद्धतीच्या संयमाच्या पद्धतीने बोलण्याचा किंवा एकमेकाशी कम्युनिकेशन नसल्याचा आपल्याला या इथे अभावाने जाणून दिसतो. हा जर एकंदरीत ह्या तिन्ही एजन्सीज जर एकमेकाशी 50% जरी चांगल्या पद्धतीने वागण्याचा जर प्रयत्न केला तर मला निश्चितपणे वाटते की हा संभ्रम बाजूला होऊन ही जी विकास आराखड्याची नियमावलीची जी अंमलबजावणी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला आपल्याला उपयोग होऊ शकतो. साहेब, मुंबई शहर आणि उपनगराचा जो पहिला विकास नियमावली आराखडा आला तो 1967 ते 1977 साली मंजूर झाला. दुसरा आराखडा 1981 ते 2001 साठी मंजूर झाला. पण जो पहिला आराखडा आला तोच 1991 ते 1993 आणि त्याचा उर्वरित भाग 1993 पर्यंत देखील त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हणजे एखादा विकास आराखडा ज्या वेळेला मुंबई शहरामध्ये येतो आणि त्याची 20 वर्षानंतर देखील त्याची सुधारित विकास आराखड्याची मंजूर केलेली ज्या गोष्टी ज्यादा पूर्णत्वाला जाऊ शकत नसतील तर हा विकास आराखडा बनवण्यात काय अर्थ आहे हा मला पहिला तर सरकारला प्रश्न आहे. आताचा जो नवीन विकास आराखडा आहे तो 2014 साली संमत करण्यात आला जो 2034 पर्यंतचा आहे. आज 2017 गेला, 2018 मार्चमध्ये आपण उभे आहोत तरी देखील अजूनपर्यंत या विकास आराखड्याची अंमलबजावणी झालेली नाही त्याची कित्येक कारण आहे. आणि या सर्व कारणांमुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवनावरती परिणाम होतोय आणि सरकार आणि प्रशासन याच्यावरती काय उपाययोजना करणार आहेत का हा देखील सरकारचा माझा प्रश्न आहे. मला या माध्यमातून मुंबईचे काही महत्त्वाचे प्रश्न सभापती महोदय आपल्या माध्यमातून जे अनिल परब साहेबांनी सांगितले त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न लोकांसमोर आज आपल्या सभागृहासमोर मांडायचे. साहेब, रोटी कपडा और मकान या देशातली जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे जी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये ग्रामीण भागामध्ये असते. आज मनुष्याच्या मूलभूत गरजा आपण जर लक्षात घेतला तर अन्न, वस्त्र, निवारा त्यातील महत्त्वाची गोष्ट आहे ही निवारा. मुंबई शहरामध्ये या मुंबई शहराला स्वातंत्र्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनचा इतिहास आहे. मुंबई शहरामध्ये ग्रामीण भागातून नोकरीसाठी, रोजगारासाठी, रोजंदारीसाठी निगनिराळ्या घटकातून लोक या मुंबई शहरामध्ये या इथे वास्तव्य करायला आले. या मुंबई शहराच्या विकासामध्ये महानगरपालिका असेल, 1971 नंतर म्हाडा असेल, पूर्वीचा ब्रिटिश काळापासूनचा चालत आलेला कलेक्टरेट असेल किंवा यामध्ये SRAचा भाग असेल ह्या सर्वच गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. माननीय सभापती महोदय, मी एक गोष्ट अजून आपल्या निदर्शनात या माध्यमातून आणू इच्छितो की आताच्या या चर्चेमध्ये या मुंबईच्या वरची चर्चा आहे अतिशय महत्त्वाची चर्चा असताना फक्त मिलिंद म्हैसकरांसारखे ज्येष्ठ सनदी अधिकारी इथे उपस्थित आहेत, लाखे साहेब आहेत, पण महानगरपालिका किंवा SRAकडनं कोणीही अधिकारी इथे जे उपस्थित नाही त्याची मी खंत करतो. आणि त्याची मंत्री महोदय आहेत ते नोंद घेते. सभागृहाचे नियम, परंपरा, पद्धती, कौल शब्द काय असेल ते सगळी पुस्तक पाठवा त्यांच्याकडे. बरोबर आहे, त्यांना कायद्याचं नॉलेज आमच्यापेक्षा जास्त आहे त्यात काही दुमत नाही. परंतु अनेकदा या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी
की जे टकले साहेबांना माहित असेल त्या खात्याचे सचिव नसले तर अनेकदा सभासदांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे अदृश्य गॅलरी असली तरी अधिकारी या ठिकाणी असतात आणि त्यांचा सहभाग असणं हे नोंद करणं मंत्र्याबरोबर क्रमप्राप्त असतं आणि त्याच्यामुळे अनेकदा याचा उल्लेख झालाय. पाहिजे आपण तपासून रेकॉर्ड काढा. ठीक आहे सभापती महोदय. मुंबईतील 33-7 पुनर्विकासाचा जो प्रश्न आहे ते नावं नको त्यामध्ये, नावं जी घेतली ते आपण बघून टाकू. 33-7 मध्ये मुंबई शहरामध्ये मुंबई शहराची सर्वात मोठी समस्या 33-7 मध्ये, ज्याच्यामध्ये जवळजवळ 19,000 इमारतींचा पुनर्विकास हा 33-7 मधनं होत असतो. यामध्ये प्रत्येक वेळेला लक्षवेधीच्या माध्यमातून इतर प्रश्नांच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये 33-7 मध्ये पुनर्विकासाच्या बाबतीत प्रचंड प्रश्न या मुंबई शहरामध्ये लोकांना सहन करावे लागतात. मग त्या माध्यमातून बिल्डरांकडून सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक असेल, त्यांचं भाडं न देणं असेल, त्यांची स्वतःची बँक करप्सी असेल, पण या सर्व गोष्टीचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांच्या नागरिकांवरती कायम होत असतो. मला यामध्ये काल देखील मी एका लक्षवेधीमध्ये मी सांगितलं की 33-7 मध्ये देखील लोकांची पिळवणूक न होण्यासाठी त्यामध्ये त्यांच्या भाड्यासाठी बँक गॅरंटी किंवा अशा प्रकारची काहीतरी योजना माळाच्या माध्यमातून मागे देखील राबवली गेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी अमेंडमेंट करून त्याच्यामध्ये राहणारा रहिवाशी हा कशा पद्धतीत सुखरूप होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं जरुरीच आहे साहेब. त्याचप्रमाणे 33-5 देखील साहेब 10 मिनिटं मला बोला. माझ्याकडे जवळजवळ 10 नावं अनिलजी, माझ्याकडे 10 नावं आलेली आहे. वेळेचं नियोजन आपल्याला करावं लागेल. सभापती महोदय बोलायला द्या. माझं म्हणणं आहे लाड बोला आपण साहेब 33 तुम्हाला थांबवत नाही. मुंबईचा प्रश्न आहे जरा सविस्तरपणे येऊ द्या. नाही चांगले बोलत आहेत ते, त्यांना बोलू द्या. आता त्यांना थांबू नका. अध्यक्ष राहिलेले आहेत पण वेळेचं बंधन आपण पाळलं पाहिजे. सभापती महोदय धन्यवाद. ज्यांनी मागितलं सभापती महोदय मनापासून आपला धन्यवाद व्यक्त करतो. साहेब 33-7 ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मुंबईच्या उपनगरासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि प्रकाशभाई मेहता सन्माननीय वायकर साहेबांच्या माध्यमातून 33-7A ही मुंबईच्या सबबसाठी एक योजना सरकारने घोषित केलेली आहे. मला असं वाटतं की मुंबई शहराचा जेव्हा विकास झाला त्याच्यानंतर 1970 सालानंतर मुंबईचा सबब भाग आहे जो म्हणजे पश्चिम उपनगर असेल किंवा पूर्व उपनगर असेल याचा देखील विकास त्याच्यापेक्षा जास्त झपाट्याने या मुंबई शहरामध्ये झाला. 1940 ज्या पुनर्विकासाच्या इमारती होत्या ज्या 33-7 जी नोंद केली होती की 40 वर्ष जुनी इमारत पाहिजे, कारण ज्या वेळेला 1991-92 साली माडाच्या पुनर्विकासाचं धोरण झालं त्या टायमाला 40 वर्ष जुन्या इमारतींची एक अट घातली होती. आणि मला असं ह्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे की आज 2018 आपण उभे आहोत तर 33-7A असेल किंवा 33-7B असेल याच्यामध्ये करत असताना 30 वर्ष जुन्या किंवा 40 वर्ष जुन्या इमारतींना याच्यामध्ये पुनर्विकासाला आजपासून जेव्हापासून धोरण बनेल किंवा 33-7A धोरण ज्याच्यामध्ये बदल होईल त्याच्यामध्ये त्याचा गठन करावं, जेणेकरून मुंबईमध्ये 1980 नंतर ज्या इमारती झाल्या आहेत किंवा 1980 आधी ज्या इमारती झाल्या आहेत त्याच्या पुनर्विकासाला वाव मिळेल. आणि या माध्यमातून खरोखरच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर सभापती महोदय जवळजवळ 30-35 हजार इमारतींचा पुनर्विकास होईल आणि या मुंबई शहरामध्ये लोकांचा राहण्याचा जो प्रश्न आहे, सर्वसामान्य गरीब नागरिकांना जे घराचा प्रश्न आहे ते खरोखर सन्माननीय पंतप्रधानांचं प्रत्येकाला घर मिळण्याचं जे स्वप्न आहे, सन्माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं की मुंबईमध्ये प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, हे सर्व स्वप्न पूर्ण नेण्यासाठी खरोखरच या माध्यमातून याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं. साहेब अशाच प्रकारे 33-9A ची एक घोषणा करण्यात आली होती, 33-9 एक घोषणा करण्यात आली होती क्लस्टर डेव्हलपमेंट, जी मागच्या सरकारने घोषणा केली. खरोखरच उत्तम अशी घोषणा होती पण त्या घोषणेमध्ये काही गोष्टीची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्याची एकच योजना जी भेंडी बाजाराचा जो SBUT पुनर्विकास प्रकल्प आहे त्याला देखील प्रचंड अडचणी झाल्या. 2014 देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्याच्यामध्ये अमेंडमेंट केल्यानंतर त्या एका प्रकल्पाला पुढे जाण्यासाठी गती मिळाली. पण मला आज पुन्हा एकदा ह्या चर्चेमध्ये आपल्याला सांगावं असं वाटतं
की त्या 33-9 मध्ये देखील प्रचंड आजही तफावत आहेत, त्या बाबतीत सरकार त्याच्याबद्दल प्रचंड गंभीर आहे, त्याच्यामध्ये देखील बदल घडवून मुंबई शहरामध्ये दाटीवाटीच्या शहरामध्ये ज्याच्यामध्ये कधी कधी महापालिकेच्या काही नियमामुळे काही DCR नियमामुळे काही इमारतींची पुनर्विकास होत नाही, जर 33-9 मध्ये त्याची जर धोरणात अंमलबजावणी करून बदल घडवून आणला तर खरोखर 33-9 देखील विकास या मुंबई शहराचा विकास होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं। साहेब, धारावीच्या पुनर्विकासासाठी 33-9 ची स्थापना केली गेली, जसं सन्माननीय अनिल परब साहेबांनी सांगितलं की कुठला तरी एक त्या तिथे नेचर पार्कचा भाग आहे तो देखील ह्याच्यामध्ये बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मला सर असं वाटतं की त्याच्यामध्ये अनिल परब साहेबांना मी सांगू इच्छितो आणि या सभागृहाला या माध्यमातून सांगू इच्छितो की खरोखरच धारावीचा पुनर्विकास हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मग तिथे असणारे व्यावसायिक असतील, मग ते मातीचं काम करणारे लोक असतील, गारमेंटच्या फॅक्टऱ्या असतील, लेदरच्या फॅक्टऱ्या असतील, कुंभार समाजाची लोक असतील, त्या तिथे असणारा रहिवासी राहणारा रहिवासी आणि व्यावसायिक याची जर सांगड घालायची असेल तर धारावीच्या पुनर्विकासासाठी आपल्याला संपूर्णपणे त्या धारावीच्या जागेची गरज लागणार आहे। हे करत असताना या मुंबई महानगरपालिका आणि म्हाडानी आणि कलेक्टरनी मिळून जर या नेचर पार्कचा देखील विचार केला असेल तर करत असताना एकच गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की नेचर पार्कचा जर विषय या विषयात जर आला तर तेवढ्याच जास्त किंवा त्यापेक्षा किंबहुना जास्त भागाचं एक चांगलं नेचर पार्क या मुंबईच्या हृदयामध्ये किंवा मुंबई शहराच्या मध्यभागी वसवण्याचं देखील म्हाडानी किंवा जी कोणी एजन्सी याची डेव्हलपमेंट करणार आहे त्यांनी ते जाहीर करायला पाहिजे, या आपल्या माध्यमातून मी यांना सांगू इच्छितो। साहेब, याचप्रमाणे माझी एक आपल्याकडे एक मनापासून विनंती आहे सभागृहाला की सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मुंबई शहरामध्ये आता प्रचंड लोक पुढाकार घेत आहेत। मुंबई बँकेच्या माध्यमातून सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पैसे देण्याचं एक धोरण सन्माननीय अध्यक्ष प्रवीण दरेकर आणि आम्ही ते मुंबई बँकेमध्ये ठेवलं, त्या माध्यमातून म्हाडामध्ये म्हैसकर साहेब असतील आणि म्हाडाची सर्व मंडळी असेल, प्रकाशभाई असतील, वायकर साहेब असतील, यांनी देखील या धोरणाला आम्हाला वन विंडो क्लिअरन्ससाठी प्रचंड प्रमाणात मदत केली। या माध्यमातून साहेब आतापर्यंत जवळजवळ 245 प्रस्ताव मुंबईमध्ये सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पुढे आहे। जर साहेब सेल्फ डेव्हलपमेंट झाली त्या बिल्डरांची जी मनमानी मुंबई शहरामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये आहे मला असं प्रामाणिकपणे वाटते ती मनमानी बंद होईल। या 245 प्रस्तावाला सन्माननीय म्हाडानी याच्यामध्ये आम्हाला मदत केली आणि 5 प्रस्ताव आतापर्यंत सुरू झाले, याच्यासाठी मी पहिलं तर म्हाडाचं आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांचं मनपूर्वक साहेब अभिनंदन करतो। यामध्ये मुंबईमध्ये 56 वसाहती म्हाडांचा विषय असेल, 56 वसाहतीमध्ये माझी सन्माननीय गृहनिर्माण मंत्र्यांना विनंती आहे की याच्यामध्ये 33(9)(c) ची अंमलबजावणी करण्यात येईल। 39(c) ची अंमलबजावणी करत असताना 56 म्हाडा वसाहतींमध्ये संपूर्णपणे या 56 वसाहतीचा कशा प्रकारे डेव्हलपमेंट केली जाईल, सभापती महोदय एक वसाहत 40-40 एकरची वसाहत आहे, 35-35 एकरची वसाहत आहे, या वसाहतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डर आत शिरतात, लोकांना संभ्रम निर्माण करतात आणि फक्त तिथे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून विकास होऊ नये यासाठीच तिथे स्वतःची व्हॅल्युएशन वाढवण्याचं काम बिल्डराच्या माध्यमातून होतं। मला या माध्यमातून गृहनिर्माण मंत्रालय आणि म्हाडांना साहेब विनंती करायची आहे की हा प्रकल्प जर 33(9)(c) मध्ये आणून जसा BTD 40 प्रकल्प म्हाडांनी स्वतः डेव्हलप केला तसा 56 वसाहतीचा प्रकल्प असेल, PMGP जो प्रकल्प असेल जो प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्ट तेव्हाचे पंतप्रधान सन्माननीय राजीव गांधींनी मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला त्यांनी दौरा केला होता 1984 त्यावेळेला त्यांनी 100 कोटी रुपये या प्रकल्पाला दिले होते, अतिशय प्रशंसनीय बाब होती साहेब, त्याच्यामध्ये कित्येक PMGP वसाहती निर्माण झाल्या। पण आज अशी परिस्थिती आहे साहेब या वसाहतींमध्ये पाणी नाही आहे, घर पडण्याची व्यवस्था आली आहे, इमारती दूरग्रस्तीमध्ये आहेत आणि अशा वसाहतीला आज ज्या वेळेला साहेब मी सभापती होतो त्या टायमाला रिपेअर बोर्डाच्या माध्यमातून त्याची डागडुगी किंवा त्याची रिपेअरिंगची आम्ही प्रोव्हिजन केली आणि पंतप्रधान स्वर्गवासी पंतप्रधान राजीव गांधींनी जे बनवलेले ज्या मुंबई शहरामध्ये ज्या इमारती होत्या त्याचा आम्ही देखभाल करण्याचं काम केलं। पण मला आपल्याला सांगायचं आहे की 56 वसाहती असतील किंवा PMGP वसाहत असेल ही 33(9)(c) माध्यमातून किंवा एखादा कायदा बनवून त्या माध्यमातून जर म्हाडांनी निर्माण केलं तर या मुंबई शहरामध्ये जवळजवळ 40-50 हजार घरं या माध्यमातून विक्रीसाठी मुंबई शहरात येतील आणि मुंबई शहराचा घराचा जो प्रश्न आहे तो 100% पूर्णपणे उपयोगी येईल असं मला वाटतं। साहेब, LIC इमारती असतील मुंबई शहरामध्ये जवळजवळ साहेब 400-500 LIC इमारती आहेत, त्या टायमाला ज्या वेळेला घर बिल्डिंगचे मालक स्वतः या इमारतीचे मालक होते, घर मालक असल्यामुळे भाडेकरू भाडं देऊ शकत नव्हते
अशा टाइमला त्या लोकांनी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एलआयसी कडे या इमारती घाण तत्वावरती दिल्या. कालांतराने ते घर मालक त्याचे पैसे देऊ शकले नाहीत. अशा वेळेला त्या एलआयसीने त्या इमारती स्वतःच्या ताब्यात घेण्याचं काम केलं. साहेब, त्या इमारती ताब्यात घेतल्यानंतर त्याला आजही 1971 आपला गृहनिर्माण कायदा लागू होतो, रेंट ऍक्ट लागू होतो. पण ज्या ज्या वेळेला एलआयसी कडे एखादा विकासक किंवा त्या सोसायटीची लोक जेव्हा पुनर्विकासासाठी जातात, त्यावेळेला एलआयसी त्या लोकांना त्यांचा केंद्रीय रेंट ऍक्टचा कायदा दाखवला जातो. फायदा घेत असताना राज्याचा 1971 म्हाडाचा रेंट ऍक्ट कायदा वापरला जातो आणि ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्या टायमाला केंद्राचा कायदा दाखवला जातो. सेम गोष्ट साहेब मुंबई पोर्ट ट्रस्टच्या बाबतीत देखील आहे. साहेब, एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. सभापती असताना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा सर्वे आम्ही म्हाडाच्या माध्यमातून केला आणि एक धक्कादायक बाब साहेब अशी आमच्या निदर्शनास आली की ज्या वेळेला या सर्वेमध्ये आम्ही 800 प्रॉपर्टीची नोंदणी जी बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये होती, ज्याच्यामध्ये चाळी आहेत, इमारती आहेत, झोपडपट्ट्या आहेत, याच्यापैकी 265 जागांची नोंदणी बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे देखील नव्हती की या जागा त्यांच्या मालकीच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीत गलतनपणाने मुंबई शहरामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल, रेल्वे असेल, एलआयसी असेल किंवा काही नॅशनल बँकांच्या प्रॉपर्टीज असतील, त्याच्यासाठी एक धोरण, एक कायदा बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मी या सभागृहाच्या निदर्शनात साहेब आणू इच्छितो. त्याचप्रमाणे साहेब मी वेळोवेळी गृहनिर्माण मंत्र्यांकडे प्रत्येक वेळेला विनंती केली आहे साहेब 103 बच्या माध्यमात. साहेब आजपासून 20 वर्षापूर्वी राज्य सरकारने एक धोरण आणलं आणि ते धोरण आणत असताना त्यांनी अशा प्रकारचं ते धोरण आणलं की मुंबई शहरामध्ये जे भाडेकरू राहतात त्यांनी 100 भाडी जर जमा केली तर त्या 100 भाड्याच्या बदल्यात ते त्या जागेचे मालक होऊ शकतात. पण हे होत असताना साहेब पुनर्विकासाचं देखील धोरण आहे आणि पुनर्विकासाच्या धोरणाला 2.5 FSI त्यावेळी दिला जात होता आणि ह्या धोरणाला त्यावेळेला 2 FSI देखील मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये 100 भाडं घेतल्यानंतर देखील त्याचा पुनर्विकास झाला नाही आणि नंतर हे प्रकरण घर मालक आणि भाडेकरू यांच्या माध्यमातून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सभापती महोदय, आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मागच्या 15 वर्षापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाच्या 9 बेंच समोर हे प्रकरण आहे आणि मला माझ्या माहितीनुसार साहेब आतापर्यंत मागच्या 5-7 वर्षापेक्षा जास्त काळ झाला अजूनपर्यंत 9 बेंचचं डिव्हिजन बसलेलंच नाही ज्याच्यामुळे याच्यात निर्णय होत नाही. मला आपल्या माध्यमातून साहेब सरकारला विनंती करायची की या प्रकरणात घर मालक असतील, भाडेकरू असतील, सरकार असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन एक ॲफिडेव्हिट करून सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला विनंती करून हे प्रकरण जर मार्गी लावलं तर साहेब कमीत कमी 300 इमारती या पुनर्विकासापासून ज्या वंचित राहिल्या आहेत त्यांचा विकास व्हायला 100% मदत होईल असं मला साहेब आपल्या निदर्शनात आणायचं आहे. साहेब या मुद्द्यामध्ये या विषयामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे आहे जी मुंबईमध्ये असलेला मलनिसारण, पर्जन्य जल लसीकरण आणि पिण्याचं पाणी, हा सर्व विकास झाल्यानंतर या सर्व गोष्टीला मुंबई शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान आहे, एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व आहे. विकास तर मुंबई शहराचा होत जाईल पण जर मलनिसारणच झालं नाही, पिण्याच्या पाण्याचीच जर सोय झाली नाही तर मुंबई शहराचा नागरिकाचे हाल काय होतील हे आपल्याला देखील माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, या सभागृहाला आणि या सर्व देशाला राज्याला माहिती आहे. साहेब या मुंबईची जी रचना या कप बशीसारखी रचना आहे, एखादी चहाची बशी असते त्याप्रमाणे या मुंबईची रचना आहे. तिन्ही चारी बाजूनी पाणी आहे आणि मध्य मुंबई हे बेट वसलेलं आहे. ज्या ज्या वेळेला प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो त्या त्या टायमाला त्या पावसाचं पाण्याचं जे निसारण होतं ते मुंबई शहराच्या मध्यभाग येऊन साचतं. अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 55 मुख्य ठिकाणं आहेत सभापती महोदय, ज्याच्यापैकी 9 ठिकाणी मुंबई महानगरपालिका पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी काढण्याचं काम करतं. पण त्याच्यापेक्षा देखील बेन स्ट्रोम वॉटर SWM किंवा SWP माध्यमातून हा जो ब्रिमस्टोन वॉटरचा जो प्रकल्प आहे हा मुंबई महापालिकेने आतापर्यंत जो राबवला तो खरोखरच एक विनोदाचा विषय आहे असं मला वाटतं. मला आपल्या माध्यमातून साहेब हे सांगायचं आहे की जर खरोखरच याच्यामध्ये महापालिका आणि सरकारनी आता जो निर्णय घेतला आहे की भविष्यात येणारे 14 नवीन SWP चे प्रकल्प येत आहेत, या माध्यमातून जर ते प्रकल्प मार्गी लागले तर 100% मुंबईचा हा देखील विषय मार्गी लागू शकतो. साहेब मुंबई शहरामध्ये 4200 MLD पाण्याची गरज मुंबई शहराला लागते. जवळजवळ 3500 MLD पाण्याचा मुंबई शहराला पुरवठा होतो आणि याच्यात मुख्य स्तोत्र जे पाणी आणण्याचं आहे ते 100 किलोमीटर वसलेल्या धरणामधनं पाणी येतं. या 100 किलोमीटरमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून साहेब काही पाण्याच्या पाईपलाईन जमिनीच्या खालून आहेत तर काही पाण्याचे पाईपलाईन हे जमिनीच्या वरनं आहेत.
याच्यामध्ये देखील सर जवळजवळ 38% पाणी हे चोरीच्या माध्यमातून किंवा पाणी माफियांच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या लिकेजच्या माध्यमातून वाया जातं आणि जवळजवळ मुंबईला फक्त 60% पाण्याचाच पुरवठा या मुंबई शहरामध्ये होतो. साहेब मला माझ्या माहितीप्रमाणे इंटेलिजन्सचे काही रिपोर्ट असतील तर ते सरकारने त्याचे इनपुट घ्यावेत, पण या पाईपलाईनवरती असलेला संरक्षणाचा जो विषय आहे तो एवढा गंभीर विषय आहे की कदाचित भविष्यात 26/11 देखील भयंकर विषय या मुंबई शहरामध्ये घडू शकतो हे मला आपल्याला या सभागृहाच्या निदर्शनास आणायचं आहे. याच्यासाठी माझी सभागृहाला विनंती आहे साहेब की सरकारने या पाईपलाईनला लागून असलेल्या झोपडपट्ट्या किंवा अनधिकृत जी गॅरेजेस आहेत याच्यासाठी काही उपाययोजना सरकार करणार आहे का हे मला या माध्यमातून सरकारला विचारायचं आहे. साहेब मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मलनिसारण केंद्र आहेत, 2700 ml इतकं मलनिसारण मुंबईमध्ये होतंय, ज्याच्यापैकी 2000 ml इतक्या क्षमतेचे मलनिसारण प्रक्रिया केंद्र आता मुंबई शहरामध्ये उपलब्ध आहेत. जवळजवळ 1000 ml मलनिसारण जे होतं साहेब ते विना गटारानुसार म्हणजे कुठलाही मलनिसार होत नाही पण ते गटाराच्या माध्यमातून डायरेक्ट समुद्रात जातं. मुंबईतली 48% लोकसंख्या जी झोपडपट्टी आणि इतर ठिकाणी राहते त्याचा मलनिसारणाचं कुठलंही साधन नाही आणि ते त्याच्यापासून वंचित आहे. तर ह्या येणाऱ्या आताच्या आपल्या जो नवीन आराखडा विकास नियमावलीचा येतो आहे त्या नियमावलीच्या आराखड्यामध्ये याची कुठे ना कुठेतरी तरतूद केली गेली पाहिजे हेच मला आपल्याला यामध्ये सांगायचं आहे. याच प्रकारे सर घनकचऱ्याचा देखील विषय तेवढाच गंभीर आहे. मुंबईमध्ये घनकचरा हा जवळजवळ 6000 metric tons जवळ रोजचा काढला जातो. जर ह्याच्या विल्हेवाटीचा मार्ग जर मुंबई महानगरपालिका किंवा सरकारने जर केला नाही तर जी परिस्थिती औरंगाबादमध्ये उद्भवली त्याच्यापेक्षा किंबहुना गंभीर परिस्थिती ही मुंबई शहरामध्ये आपल्याला उद्भवू शकते. मला साहेब आपल्या माध्यमातून आपण एवढा वेळ मला बोलायची परवानगी दिली पण मला आपल्या माध्यमातून एक शेवटच्या टप्प्यातला एक विषय सांगायचा. आपल्या परवानगीने बोलतो सर, मुंबई शहरामध्ये निरनिराळ्या प्रकारचे प्रकल्प मते मेट्रोचे असतील, मोनोचे असतील, कोस्टलचे असतील, रोरोचे असतील, एसआरएचे असतील, माडाचे असतील, एअरपोर्टचा विकास असेल, त्याच्यानंतर 2011 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षणाचा विषय असेल, HWP असेल, HWM असेल, सरकार देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री आणि हे सरकार त्याच्यामध्ये फार गंभीरपणे विचार करून याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. या विकासासाठी प्रयत्न करत असताना मुंबईतला नागरिक जो 2 लाख कोटीपेक्षा जास्त या केंद्र सरकारला या माध्यमातून पैसे देतो त्या माध्यमातून ह्याचा हा विकास सरकार करते. या माध्यमातून मी प्रथमतः मुख्यमंत्र्यांचं आणि मंत्रिमंडळाचं अभिनंदन करीन की प्रत्येक टास्कवरती हे सरकार प्रयत्नशील आहे आणि चांगल्या पद्धतीत काम करण्याचा प्रयत्न करते. पण ही नियमावली बनवत असताना या सर्व गोष्टीचा विचार करून माझा मुंबईकर, माझा मुंबईतला नागरिक सुरक्षित राहील का आणि सुरक्षित आहे का हाच प्रश्न या माध्यमातून मी सरकारला विचारू इच्छितो आणि आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.